नमस्कार विद्यार्थी मित्रांनो थिंक लाईक गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे लेक्चर नंबर वन टू आणि थ्री आपण कंप्लीट केलेले आहेत आता हे आपलं लेक्चर नंबर फोर आहे त्याच्यामध्ये आपण घेणार आहोत इंट्रोडक्शन टू कॅड जो आपला डी व्ही ए टीचा सेवन सेवन टूचा रिक्विपमेंटचा एक सिलेबसचा एक पार्ट आहे तर हा जो टॉपिक आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला एकच सांगतो की हा शिकवण्यासारखा टॉपिक नसतो पहिला मुद्दा Uh, हा जो टॉपिक आहे तो तुम्हाला कॉम्प्युटरवर लॅपटॉपवर तो जो ऑटो कॅडचं जे सॉफ्टवेअर असतं त्याच्याबद्दल तुम्हाला ते आलं पाहिजे त्याच्यासाठी हा टॉपिक दिलेला असतो कॅड नावाचं सॉफ्टवेअर जे आहे त्याचं पूर्ण डिस्कशन त्याच्यात होत असतं बट एक्झामला तुम्हाला सॉफ्टवेअर काही देणार नाहीत की सॉफ्टवेअर घ्या आणि काहीतरी ड्रॉईंग करून द्या तर तुम्हाला एम सी क्यू विचारले जातात आणि हे जे एम सी क्यू येतात ते थेरीच्या पार्टमध्ये जो थेरीचा पार्ट येतो त्याच्यामध्ये कवर होतात आणि त्यांचं जे आपलं डी व्ही टीने जे बुक दिलेले आप असतात आपल्याला भारत स्किलवर जेव्हा निम्मीच्या वेबसाईटवर आपल्याला जे सिलेबसचे बुक्स दिलेले असतात त्याच्यामध्ये कॅडबद्दल अशा टॉपिक्स नसतात की जे तुम्हाला सांगून देतील की हा एम सी क्यू याच्यातून येणार आहे हा एम सी क्यू याच्यातून येणार आहे एम सी क्यू हे चेंज होत राहतात एम सी क्यूचं जे पॅटर्न असतो तो चेंज होत जातो जो तुम्हाला सुद्धा भेटत नाही तर मी ह्या लेक्चरमध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त कॅडबद्दल एक बेसिक इन्फॉर्मेशन देणार आहे आणि आपल्या टॉपिकचंच नाव आहे की इंट्रोडक्शन फक्त इंट्रोडक्शनच आपण देणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण याचा एम सी क्यूचा एक सेशन घेऊया ज्याच्यामध्ये तुम्हाला काही पॉईंट आपल्याला क्लिअर करून घेऊया ठीक आहे आणि जो एम सी क्यूचा सेशन असेल तोच तुमचा मेजर पार्ट असेल याच्यामध्ये ज्यांनी कॅडबद्दल कधी ऐकलंच नाही किंवा कॅडबद्दल ज्यांना इन्फॉर्मेशनच नाही किंवा कॅडचं ओरिएंटेशन कॅडमधले पार्ट जे एम सी क्यू सोडवताना एक बेसिक अंडरस्टँडिंग माणसाला लागते की कॅड हे आहे आणि याच्यावरच आपल्यांना एम सी क्यू विचारले जातील ती बेसिक अंडरस्टँडिंग तुम्हाला या चॅप हे जे लेक्चर होत आहे त्याच्यामधून तुम्हाला भेटेल तर त्याला स्टार्ट करूया इंट्रोडक्शन टू कॅड आता आपण पाहूया की कॅड म्हणजे काय आणि कॅडचा वापर आणि कॅड इंट्रोड्यूस कसं झालं त्याबद्दल बोलूया तर जनरली आपण पाहिलं आहे की आपल्या डेली जी लाईफ आहे त्याच्यामध्ये जे कॉम्प्युटरचं यूज आहे कॉम्प्युटर जे आहेत कॉम्प्युटर यूज जो आहे तो ड्रास्टिकली आपण वाढवलेला आहे प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्ये प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये कॉम्प्युटर हा यूज केला जातो तर समजा आता मेकॅनिकलची फील्ड आहे मेकॅनिकलच्या फील्डमध्ये तुम्हाला एखादा पार्ट बनवायचा आहे कोणत्या तरी गाडीचा डिझाईन करायची आहे किंवा कोणती गाडीची डिझाईन करायची इलेक्ट्रिकलमध्ये तुम्हाला सर्किट डिझाईन करायचे आहेत इलेक्ट्रॉनिक्समध्ये तुम्हाला पी सी बी डिझाईन करायचे आहेत तर ह्या सर्व गोष्टी जेव्हा डिझाईन करतो तेव्हा एखाद्या व्यक्तीच्या डोक्यात कन्सेप्ट येते की आपण ही वस्तू अशा पद्धतीने डिझाईन करावी ठीक आहे तर तो, तो काय करेल ती कन्सेप्ट घेऊन त्याला एक रफ ड्रॉईंग काढेल ठीक आहे आणि ती रफ ड्रॉइंग मॅन्युफॅक्चरला देईल कोणाला देईल मॅन्युफॅक्चररला मॅन्युफॅक्चररला दिल्यानंतर दिल? मॅन्युफॅक्चरिंग त्याच्यावर वर्क करेल आणि रफ ड्रॉईंगमध्ये जशी वस्तू बनवलेली आहे तशी वस्तू बनवून देईल ठीक आहे ही जनरल प्रोसिजर झाली बट जर समजा एखादी जी ड्रॉईंग असेल ती एकदम कॉम्प्लेक्स स्वरूपाची असेल तिच्यात भरपूर पार्ट्स असतील सब पार्ट्स असतील तर ही जी तुमची रफ ड्रॉईंग तुम्ही बनवलेली आहे ती त्यावेळेस यूज होणार नाही तर हा जो ड्रॉइंगचा जो पार्ट आहे तो त्याच्यानंतर नाइन्टीन एटी टूमध्ये एक सॉफ्टवेअर आलं नाईन्टीन एटी टूमध्ये डिसेंबरच्या नाईन्टीन एटी टूमध्ये एक सॉफ्टवेअर आलं जे सॉफ्टवेअर आल्यानंतर हा जो तुमचा ड्रॉईंगचा जो पार्ट होता तो संपूर्णतः कॉम्प्युटरवर करण्यात आला कशावर करण्यात आला कॉम्प्युटरवर याच्या आधी व्हायचं बट जे ड्रॉईंग बनायचे ते रब स्वरूपात राहायचे हाताने ड्रॉ केलेले राहायचे आणि त्याच्यामध्ये भरपूर डिसॲडव्हान्तेजेस होते तर हे सर्व डिसॲडव्हान्टेजेस रिमूव्ह करण्यासाठी नाईन्टीन एटी टूमध्ये एक सॉफ्टवेअर आलं जे सॉफ्टवेअर जे सॉफ्टवेअर होतं ते ऑटो कॅड नावाने ओळखलं गेलं कशाने ऑटो कॅड नावाने ठीक आहे आणि ह्या सॉफ्टवेअरने इंडस्ट्रीमध्ये भरपूर गोष्टी ह्या चेंजेस केल्या तर हे सॉफ्टवेअर काय करतं जे तुमचं कॉम्प्युटरच्या आहे तुम्ही एखादी वस्तू बनवलेली आहे बनवणार आहात किंवा एखादा पार्ट बनवणार आहात का कोणत्याही गोष्टी बनवणार आहात जे इंजिनिअरिंगमध्ये रेग्युलर ला आहेत तर त्याची डिझाईन करण्यासाठी तुम्हाला कॉम्प्युटरवर त्याची डिझाईन करता येईल आणि त्या कॉम्प्युटरवर तुम्हाला असे टूल प्रोव्हाइड करतील की जे तुमच्या डिझाईनला तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला मदत करतील तर हे झालं तुमची गरज काय होती गरज म्हणजे तुम्ही जो रफ ड्रॉईंग प्रोव्हाइड करत होते त्याच्याने का होत होतं भरपूर एरर येत होते भरपूर टाईम कन्झ्युम होत होता तसेच रिपिटेशन तुम्ही करू शकत नव्हते आपण ॲडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हटेजेस जेव्हा पाहू तेव्हा एक एक करू बट काय झालं कन्सेप्ट जी आहे तिला ड्रॉईंगमध्ये कन्वर्ट करण्यासाठी ऑटो कॅड नावाचं सॉफ्टवेअर आलं नाईन्टीन एटी टू डिसेंबरमध्ये तर हे जे मी तुम्हाला हो शिकवलं त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की ऑटो कॅड इन्व्हेंट कधी झालं तर ऑटो कॅड इन्व्हेंट झालं डिसेंबर नसेल नोव्हेंबर नाईन्टीन एटी टूमध्ये नोव्हेंबर नाईन्टीन एटी टूमध्ये हे सॉफ्टवेअर डेव्हलप झालं होतं तर हा तुमचा एक एम सी क्यू बनतो की ऑटो कॅड इज इंट्रोड्यूस इन नाईन्टीन एटी टू ठीक आहे तर हे तुम्हाला बेसिक इंट्रोडक्शन झालं की कॅड म्हणजे काय तर कॅड काय क्या करते आहे कॅड म्हणजे कॅड तुमचं कॉम्प्युटर सी फॉर कॉम्प्युटर कॉम्प्युटरवर होणार आहे एडेड कॉम्प्युटर एडेड कॉम्प्युटर एडेड डिझाईन ठीक आहे कॉम्प्युटर एडेड डिझाईन काही ठिकाणी ड्रॉइंग पण येतं काही ठिकाणी ड्राफ्टिंग बी म्हणतात ड्रॉईंग काही ठिकाणी ऑप्शनमध्ये ड्राफ्टिंग पण दिलेलं असतं ठीक आहे पण जनरली कॉम्प्युटर एडेड डिझाईन असतो तो ठीक आहे मग आता आपण पाहूया की कॉम्प्युटरचा वापर करून जो तुम्ही डिझाईन बनवत आहात तर ते कोणत्या सॉफ्टवेअर बनवतात ऑटो कॅड नावाच्या सॉफ्टवेअरवर आता आपण तुम्हाला समजलं आहे की कॅड ऑटो कॅड म्हणजे काय लहानपणी जेव्हा तुम्ही छोटासा कॉम्प्युटरचा कोर्स लावायचे आणि तुम्ही जेव्हा कॉम्प्युटर सेंटरला जा जायचे तर कॉम्प्युटर सेंटरवाला तुम्हाला पहिल्याच दिवशी एक सॉफ्टवेअर शिकवायचा ते राहायचं पेंट ठीक आहे पेंट जे राहायचं त्याच्यावर तुम्ही पेंटिंग करायचे आणि त्याच्यामध्ये भरपूर असे टूल्स राहायचे ज्याचा वापर करून तुम्ही पेंटिंग बनवायचे तर जसं तुम्ही इंजिनिअरिंगला गेले इंजिनिअरिंगला किंवा डिप्लोमाला गेले किंवा आय टी आला गेले तेव्हा तुम्हाला जे सॉफ्टवेअर पार्ट बनवण्यासाठी वापरायला लागलं ते आहे कॅड तर एक एम सी की परत निघतो की कॅडचा फॉर्म काय हा सुद्धा एक एम सी क्यू आहे जो बऱ्याच एक्झाममध्ये विचारला गेलेला आहे पुढे पाहूया आता याच्याबद्दल याचं ओरिएंटेशन वगैरे जे आहे ते आपण स्लाईड्समध्ये पाहूया हे तुम्हाला बेसिक इंट्रोडक्शन होतं की कशा पद्धतीने कॅड वर्क करतं तर आता आपण पाहूया की त्याचे पॉईंट कोणकोणते आहेत ऑटो कॅड इज अ कम्प्युटरएडेड डिझाईन सॉफ्टवेअर डेव्हलप बाय ऑटोडेस्क आय एन सी ऑटोडेस्क आय एन सी नावाची कंपनी आहे जिने ऑटो हे सॉफ्टवेअर डेव्हलप केलेलं आहे ऑटोकॅड वॉज फर्स्ट इंट्रोड्यूस इन नाईन्टीन एटी टू जसं की मी तुम्हाला एक्सप्लेनेशनमध्ये सांगितलं की ऑटोकॅड नाईन्टीन एटी टूमध्ये इंट्रोड्यूस केलं गेलेला के आहे तर तो मंथ होता नोव्हेंबर ठीक आहे नोव्हेंबर मंथमध्ये त्याला इंट्रोड्यूस केलेलं होतं त्याच्यानंतर बाय द इयर ऑफ टू थाउजंड इट इज एस्टिमेटेड दॅट देअर वेअर ओवर फोर मिलियन ऑटोकॅड यूजर युजर वर्ल्ड तर दोन हजारपर्यंत फोर मिलियन युजर ऑटो कॅडचे आहेत तर समजून घ्या तुम्ही ही इंडस्ट्री किती मोठी आहे आणि याच्यामध्ये जॉब मिळण्याचे तसेच एक रोजगार मिळण्याचे जे साधनं आहेत ते किती मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत तुम्ही पाहू शकतात की ऑटो कॅड हे किती मोठं सॉफ्टवेअर आहे इन जनरल कॉम्प्युटर एडेड डिझाईन कॅड आता हा फुल फॉर्म तुम्ही लक्षात ठेवायला पाहिल कॉम्प्युटर एडेड डिझाईन कॅड इन बेल कॉम्प्युटेड एडेड डिझाईन पॅकेज हॅज थ्री कंपोनंट याच्यामध्ये तीन कंपोनंट असतात एक डिझाईनचा असतो एक ॲनालिसिसचा असतो आणि एक व्हिज्युअलायझेशनचा असतो ओके तर हे तीन कंपोनंट तुम्हाला ऑटो कॅडमध्ये पाहायला भेटतात अ कॅड प्रोग्रॅम कंटेन हंड्रेड ऑफ फंक्शन दॅट इनेबल यू टू अकम्प्लिश स्पेसिफिक ड्रॉइंग टास्क जसं मी तुम्हाला सांगितलं आहे की तुम्हाला काहीतरी ड्रॉइंग बनवायची आहे तुम्हाला एक दोन मिनटं तुम्हाला एक ड्रॉइंग बनवायची आहे एक ड्रॉईंग बनवायची आहे समजा हे शीट आहे ठीक आहे तुम्हाला एक ड्रॉईंग बनवायची आहे तर हे ड्रॉईंग बनवण्यासाठी कॅड जो सॉफ्टवेअर आहे तर त्या कॉ कॅड सॉफ्टवेअरमध्ये भरपूर असे छोटे छोटे फंक्शन्स असतात की ज्यांचा वापर करून तुम्ही ड्रॉ करू शकता समजा तुम्हाला एक सर्कलचं सर्कल पाहिजेल तर सर्कल ड्रॉ करण्यासाठी तिचं एक फंक्शन असेल जर समजा तुम्हाला कर पाहिजेल तर कर ड्रॉ करण्यासाठी सुद्धा ऑटो कॅडमध्ये एक फंक्शन असेल ते बटन दाबल्यानंतर तुम्ही कर ड्रॉ करू शकता समजा तुम्हाला एक स्ट्रेट लाईन पाहिजेल तर ती स्ट्रेट लाईनसाठी सुद्धा ऑटो कॅडमध्ये फंक्शन असेल आणि प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की तुम्हाला बटनचा सिंबॉल दिलेला असेल आणि ते बटन कोणतं काम करतं असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं तर हे सर्व फंक्शनसाठी कॅडमध्ये भरपूर असे बटन असतात जे पर्टिक्युलर फंक्शन परफॉर्म करतात नंतर पाहूया अ टास्क मे इन्वल्व ड्रॉइंग अँड ऑब्जेक्ट एडिटिंग ऑर एक्झिस्टिंग ड्रॉइंग तर तुम्ही ड्रॉइंग एडिटही करू शकतात आणि ऑब्जेक्ट ड्रॉही करू शकतात डिस्प्लेइंग अ व्ही ऑफ ड्रॉइंग हां जर तुम्ही जे ड्रॉ केलेलं आहे आता समजा मी ही फिगर ड्रॉ केली ही फिगर जी ड्रॉ केलेली आहे ही फिगर जी ड्रॉ केलेली आहे तर मला काय करायचं आहे ह्याच्यात एडिटिंग करायची आहे की एडिटिंग करून मला काय करायचं आहे समजा हा जो पार्ट काढायचा आहे तर ते फंक्शनसुद्धा ऑटो कॅडमध्ये होऊ शकतं जनरल ड्रॉइंगमध्ये काय राहतं जर तुम्ही हाताने ड्रॉ केलं तर काय राहील जर समजा तुमचा एखादा पार्ट चुकला एकदम कॉम्प्लेक्स पार्ट चुकला तर ते तुम्हाला खोळावं लागेल जर तुम्ही इंक पेनचा वापर केला तर ते खोडता येणार नाही तर तुमची पूर्ण ड्रॉइंग ही वेस्ट जाईल तर ऑटो कॅडमध्ये असं होणार नाही तुम्ही एक फंक्शन वापरा आणि दोन मिनट दोन सेकंदात तुम्ही ते एडिट करू शकतात तसेच तुम्हाला ऑटो कॅड काय करतं ऑटो कॅड तुम्हाला प्रिंट करण्याची फॅसिलिटीसुद्धा देतं जे तुमची ड्रॉइंग आहे तिला प्रिंट करण्याची फॅसिलिटीसुद्धा देतं समजा तुमची ड्रॉइंग एकदम मोठी असेल आणि पेपर तुमचा छोटा असेल तर पेपरला श्रिंक करण्याची फॅसिलिटीसुद्धा तुम्हाला ऑटो कॅड देत असतं ठीक आहे पाहूया प्रिंटिंग ऑर सेव्हिंग इट प्रिंट करण्याची फॅसिलिटी देतं ऑटो कॅड कंट्रोलिंग एनी अदर ऑपरेशन ऑफ द कॉम्प्युटर द फंक्शन आर ऑर्गनाइज इन टू मॉडूल्स दॅट प्रोवाईड इझी ॲसेस टू ऑल कमांड्स तर जे फंक्शन असतात ते अशा पद्धतीने ऑर्गनाइज ऑटो मध्ये केलेले असतात की त्याचा तुम्ही इझिली वापर करू शकतात म्हणजे ते तुम्हाला इझिली विजिबल असेल जास्त कॉम्प्लेक्स हे सॉफ्टवेअर नाही द प्रोग्राम इज डिवायडेड आता हा जो ऑटो चा प्रोग्राम आहे तो काहीतरी मध्ये डिवायडेड आहे तर त्या मॉडूलबद्दल आपण आता चर्चा करूया जसं एक मॉडूल आहे ड्रॉ मॉड्यूल जसे एक मॉडूल आहे, आहे एडिट मॉडूल डाटा आउटपुट फंक्शन कंट्रोल डाटा स्टोरेज अँड मॅनेजमेंट हे जे मॉड्यूल्स आहेत ज्याबद्दल आपण डिस्कस करूया की कशा पद्धतीने ऑटो कॅडमध्ये हे मॉडूल डिफाईन केले जातात तर ऑटोगॅडची कन्सेप्ट क्लियर आहे की हे एक सॉफ्टवेअर आहे जे ड्रॉइंग करण्यासाठी वापरतात नाईन्टीन एटी टूमध्ये याचं फर्स्ट इंट्रोडक्शन होतं ऑटोडेक्स नावाची कंपनी याला बनवत असते तसेच दोन हजारपर्यंत सन दोन हजारपर्यंत चार मिलियन ऑटोगॅडचे युजर होते ओके आणि त्याचे जे मॉड्यूल्स आहेत ड्रॉ एडिट डाटा आउटपुट फंक्शन कंट्रोल डाटा स्टोरेज अँड मॅनेजमेंट हे त्याचे मॉड्यूल्स आहेत आपण एक एक मॉडलबद्दल पाहूया आणि ऑटो कॅड आपल्याला काय फंक्शनॅलिटी देतं तेसुद्धा आपलं महत्त्वाचं ठरेल आता पाहूया पुढे जे मॉड्यूल आहे कॅडचं मॉड्यूल ते आहे ड्रॉ मॉड्यूल जे ड्रॉ मॉडूल आहे कॅडचं जे ड्रॉ मॉड्यूल आहे ते काय असेल ड्रॉ मॉडूल काय समजा आता कॅडचा मी जनरली यूज सांगितलेला आहे की कॅड कशासाठी वापरला जातो कॅड तुम्हाला एखादा पार्ट असेल एखादं एखादी ड्रॉइंग असेल ती ड्रॉ करण्यासाठी किंवा एखादी पार्टची ड्रॉइंग तुम्हाला ड्रॉ करण्यासाठी वापरतात घराचा लेआउट असेल तोसुद्धा ड्रॉ करायसाठी तुम्ही वापरतात तर ड्रॉ करण्यासाठी जे जे टूल्स लागतात ड्रॉ करण्यासाठी कशासाठी ड्रॉ करण्यासाठी एखादी फिगर ड्रॉ करण्यासाठी जे जे टूल्स तुम्हाला लागत असतील ते सर्व टूल्स ह्या ड्रॉ मॉड्यूलमध्ये समाविष्ट असतात आणि हे सर्वात जास्त सर्वात जास्त यूज होणारं मॉड्यूल आहे सर्वात जास्त यूज होतं ठीक आहे कारण की स्टार्टिंगच तुमची ड्रॉपासून आहे ड्रॉ करण्यासाठी सॉफ्टवेअर बनवलेलं आहे तर हे सर्वात जास्त वापरलंच जाणार आहे ठीक आहे तर याच्यामध्ये ड्रॉ टूल ड्रॉ जो मॉड्यूल आहे त्याच्यात काय असतं तुम्हाला एक लाईन ड्रॉ करण्यासाठी एक फंक्शन दिलेलं असेल तुम्हाला जर आर्क ड्रॉ करायचे असेल त्याच्यासाठी फंक्शन दिलं असेल तुम्हाला सर्कल ड्रॉ करण्यासाठी सुद्धा एक फंक्शन दिलेलं असेल नंतर तुम्हाला इलिप्स इलिप्स जो असतो इलिप्स तो ड्रॉ करण्यासाठी सुद्धा फंक्शन दिलेलं असेल समजा याच्यावर तुम्हाला काहीतरी लिहायचं या आहे याच्यावर तुम्हाला थिंक लाईक गुरु लिहायचं आहे थिंक लाईक गुरु लिहायचं आहे माझं प्रमोशनसुद्धा होऊन गेलं तर थिंक लाईक गुरु लिहायचं असेल तर हा जो टेक्स्ट तुम्ही ॲड केलेला आहे त्याचासुद्धा ड्रॉ मॉडूलमध्ये दिलेला असतो नंतर डायमेन्शनिंग समजा ही लाईन जर तुमची ट्वेंटी सेंटीमीटरची आहे तर तुम्ही ट्वेंटी सेंटीमीटर डायमेन्शनिंगसुद्धा इझिली तिथं करू शकतात हे सुद्धा ड्रॉ मॉड्यूलमध्ये आहे नंतर काही सिम्बॉल्स असतील बॉर्डर्स असतील म्हणजे जे पण तुम्हाला ड्रॉइंग करण्यासाठी लागत आहे ते सर्व या ड्रॉ मॉड्यूलमध्ये इन्क्लूड केलेलं असतं इतकं सिम्पल आहे हे ड्रॉ मॉड्यूल आणि सर्वात जास्त यूज केलं जातं परत सांगतो या ड्रॉ मॉड्यूलवर एम सी क्यू विचारला जाणार नाही इतका इझी विचारला जाणार नाही की विच फंक्शन इज यूज टू ड्रॉ असं विचारलं जाणार नाही जे मी सी क्यू सेशनमध्ये घेईल ही गोष्ट तुम्हाला फक्त कन्सेप्ट क्लिअर करून घ्या कारण की सी क्यू तेव्हा सॉल्व्ह होतील जेव्हा तुम्ही कॅडचे जे बेसिक फंक्शन्स आहेत ते तुम्ही ओळखता आले पाहिजे आणि कॅडबद्दल थोडंफार इन्फॉर्मेशन पाहिजे पुढचं मॉडेल पाहूया कोणतं मॉडूल आहे पुढचं पुढचं मॉडूल आहे एडिट मॉडूल तर पुढचं जे आहे ते एडिट मॉड्यूल आहे आता समजा एडिट मॉड्यूल हा हे बी पण एक महत्त्वाचं मॉडूल आहे याच्यात का होईल समजा तुम्ही एखादी ड्रॉईंग बनवली एखादी जर तुम्ही ड्रॉईंग बनवली ड्रॉइंगमध्ये आता काय होईल ही जर तुम्ही हाताने म्हणजे तुम्ही एखादा रफ पेज रफ पेज घेऊन जर ही ड्रॉइंग बनवली आणि तुम्हाला याच्यात काहीतरी चेंजेस करायचे आहेत आता मी हे ड्रॉ केलेले आहे काहीतरी चेंजेस करायचे आहेत तर हे चेंजेस करताना मला जर समजा ही एज इरेस करायची असेल तर मला भरपूर अशी साधनं लागतील किंवा मला काहीतरी वस्तू लागतील परंतु त्याच्याने काय होईल माझा टाईम कन्झ्यूम होईल टाईम कन्झ्युम होऊन जाईल आणि त्याच्याने काय माझी ड्रॉईंगची जी एक लूक असेल तो खराब होऊन जाईल तर एडिट मॉड्यूल हा महत्त्वाचा आहे कॅडमध्ये कारण की तुम्ही जे ड्रॉईंगमध्ये काही चुका केलेल्या असतील किंवा तुम्हाला तुमची ड्रॉईंग एडिट तुम्हाला ड्रॉईंगमध्ये काही चेंजेस करायचे असतील किंवा काहीतरी एलिमेंट्समध्ये मॅनिप्युलेशन करायचं असेल तर तुम्हाला जे मॉड्यूल यूज होईल ते मॉड्यूल आहे एडिट मॉडूल ते काय मॉड्यूल आहे एडिट मॉड्यूल ठीक आहे त्याच्यामध्ये तुमच्या कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला समजा ही ड्रॉईंग एका जागेवरून दुसऱ्या जागेवर मूव करायची आहे समजा आता माझ्याकडे जी सॉफ्टवेअर आहे समजा ही जी ड्रॉईंग आहे ठीक आहे हिला मी असं इकडून इथं मूव केलं ठीक आहे तर असं फंक्शनसुद्धा तुमचं कॅडमध्ये असेल त्याला म्हटलं जाईल मूव फंक्शन ओके नंतर एडिट मॉड्यूलमध्येच कॉपी फंक्शनसुद्धा असेल म्हणजे आता समजा हा परत मी तुम्हाला उचलला आणि याला काय केलं कॉपी म्हटलं आणि इकडं असं कॉपी करून पेस्ट म्हटलं तर हा सुद्धा इथं पेस झाला व्हा तर हे सुद्धा फंक्शन तुमचं कॅडमध्ये असेल नंतर इरेज म्हणजे तुम्हाला जर ते डिलेट मारायचं असेल हे जर डिलेट करायचं असेल तर ते ते सुद्धा फंक्शन असेल म्हणजे मी सिलेक्ट केल्यानंतर हे पहा हे जसं मी सिलेक्ट करतो आहे हे कॅडनेवर का हे एक सॉफ्टवेअर आहे परंतु असंच फंक्शन तुमचे कॅडमध्ये सुद्धा असतात तर तबा बा स्क्रीनशॉ कट असेल कॉपी असेल डिलेट असेल रिसाईज याला कलरिंग करण्यासाठी टू टेक्स्ट म्हणजे ब्रिंक टू फ्रंट ब्रिंक टू बॅक तर ह्या सर्व गोष्टी तुमच्या एडिट मॉडेलमध्ये होतील एडिट मॉडलसुद्धा ड्रॉ मॉडेलसारखंच महत्त्वाचं आहे नंतर तुम्ही याचे डायमेन्शनसुद्धा म्हणजे ही जी ही जी तुमची इमेज आहे तिला रिसाईजसुद्धा करू शकतात ती वाढूसुद्धा शकतात कमीसुद्धा करू शकतात हे बा ह्याला वाढूसुद्धा शकतात आणि कमीसुद्धा करू शकतात तर सर्व या गोष्टी तुमच्या एडिट मध्ये होतील द एडिट मॉडेल तुम्हाला कंप्लीट आहे तुम्हाला समजलं एडिट मध्ये काय होईल पुढचं मॉडेल पाहूया आणि याच्यातच आपण डिस्कस करूया काय काय पॉईंट आहेत ते पाहून घेऊया द एडिट मॉडल लेट टू चेंज एक्झिस्टिंग ड्रॉईंग जी एक्झिस्टिंग ड्रॉइंग आहे तिच्यामध्ये चेंजेस uh, करायसाठी तुम्हाला एडिट मॉडल हे यूज करावं लागतं याच्यात काय काय फंक्शन असतात मू जसं मी तुम्हाला शिकवलं की मू कसं करतात कॉपी इरेज या सर्व गोष्टी याच्यात होत असतात एडिट मॉडलमध्ये नंतर यू कॅन ऑल्सो चेंज द साईज अँड स्टाईल ऑफ टेक्स्ट टेक्स्टची साईज आणि स्टाईलसुद्धा चेंज करू शकतात त्याच्यानंतर अ गुड कॅड प्रोग्राम इज डिझाईन टू चेंज ॲपरन्स ऑफ ऑल ड्रॉईंग हा सर्व जेवढ्या कॅडचे ॲपरन्स असतील ते सर्व चेंज करता येतात सर्व चेंज नंतर समजा तुम्हाला काही मिसिंग कॉर्नर्स ऑफ लाईन असतील तर त्यांना जॉईन करण्यासाठी सुद्धा एडिट मॉड्यूल वापरू शकतात द ड्रॉइंग कंपनर अलँग लाईन स्ट्रेट देम हा न्यू शेपमध्ये तुम्ही त्याला फॉर्म करू शकतात तर ह्या सर्व गोष्टी म्हणजे एडिटिंग जी असते ती सर्व ही एडिट मॉड्यूलमध्ये होते इतकं सिम्पल आहे पुढे पाहूया कॅड मॉडूलमधलं डाटा आउटपुट डाटा आउटपुट मॉड्यूल काय आहे आउटपुट मॉड्यूल आहे ते काय काम करतं पाहूया द डाटा आउटपुट मॉड्यूल इनॅबल्स यू टू डिस्प्ले ड्रॉइंग ऑन द स्क्रीन अँड देन प्रिंट देम ऑन अ पेपर तर आता समजा तुम्ही एखादी ड्रॉइंग बनवलेली आहे तर ड्रॉईंग जी बनवलेली आहे ती स्क्रीनवर दिसण्यासाठी किंवा त्या ड्रॉइंगची प्रिंट काढण्यासाठी जे मॉड्यूल वापरलं जातं त्याला म्हटलं जातं डाटा आउटपुट मॉड्यूल ठीक आहे सोपं आहे याचे दोन कंपोनंट असतात याचे काय असतात दोन कंपोनंट असतात ते पाहूया पहिलं कंपोनंट आहे याचे दोन कंपोनंट असतात पहिलं कंपोनंट आहे व्यू डिस्प्ले व्यू डिस्प्ले फंक्शन व्ह्यू डिस्प्ले फंक्शन आणि दुसरं कंपोनंट आहे प्रिंट ऑर प्लॉट प्रिंट ऑर प्लॉट फंक्शन तर आपण या दोघी कंपोनंटबद्दल बोलूया आता तुम्हा तुम्ही ड्रॉइंग ड्रॉ द्रौ केलेली आहे जाऊया हां तुम्ही एखादी ड्रॉईंग तुम ड्रॉ द्रौ केलेली आहे समजा ही एक ड्रॉईंग ड्रॉ द्रौ केलेली आहे तर ह्या ड्रॉईंग ड्रॉ केलेल्यानंतर तुम्हाला याच्यात एडिटिंग करायची असेल किंवा अजून काहीतरी ॲड करायचं असेल तर, तर व्ह्यू डिस्प्ले फंक्शन काय करतो तो, तो तुम्हाला स्क्रीनवर ही ड्रॉइंग दाखवतो तर जेव्हा जेव्हा तुम्हाला आणि हे फंक्शन आपण नेहमीच वापरतो समजा आता ह्या ड्रॉईंगमध्ये तुम्हाला एकदम मायन्यूट पार्ट आहे ह्या हा जो पार्ट आहे त्याच्यात एडिटिंग करायची असेल तर व्ह्यू डिस्प्ले फंक्शन काय करेल तुम्हाला अलो करेल याला झूम करायला काय करेल याला झूम करण्यासाठी तुम्हाला अलो करेल ठीक आहे नंतर स्पेसिफिक पोर्शनला तुम्ही झूम करू शकता त्याच्यात तुम्ही एडिट करू शकता तर हे जे फंक्शन आहे ते कोण काम करतं व्ह्यू डिस्प्ले म्हणजे डिस्प्ले दाखवा हे फंक्शन जे आहे ते तुम्हाला मदत करतं नंतर तुम्ही जर ड्रॉइंग ड्रॉ केलेली आहे आता ही जी ड्रॉईंग ड्रॉ केलेली आहे ती मला हार्ड कॉपी स्वरूपात पाहिजे कशात पाहिजेल हार्ड कॉपी स्वरूपात हार्ड कॉपीमध्ये पाहिजे हार्ड कॉपीमध्ये पाहिजेल तर या ड्रॉइंगला प्रिंट करण्या करण्याचं जे फंक्शन आहे ते म्हटलं जातं प्रिंट ऑर प्लॉट फंक्शन तर प्रिंट करण्यासाठी जे फंक्शन वापरलं जातं प्रिंट ऑर प्लॉट फंक्शन ही जी ड्रॉईंग आहे तिला हार्ड कॉपीमध्ये प्रिंट करण्यासाठी हे फंक्शन यूज केलं जातं तुम्ही या फंक्शनचा वापर करून तुमची जर ड्रॉईंग मोठी असेल तर तिला स्मॉल याच्यामध्ये स्मॉल स्केलमध्ये करू शकतात किंवा तुमची ड्रॉईंग अत्यंत स्मॉल आहे अत्यंत स्मॉल आहे तर तिला इनलार्जसुद्धा करू शकतात या फंक्शनचा वापर करून प्रिंट करण्यासाठी आणि हे इनलार्ज फंक्शन तुम्ही पाहण्यासाठीसुद्धा वापरू शकता म्हणजे कितीही छोटी ड्रॉइंग असेल किती छोटा टूल असेल किती छोटी तुमचं सर्किटवरचा एखादा पॉईंट असेल तर त्याला इनलार्जसुद्धा तुम्ही या फंक्शनद्वारे करू शकतात पाहूया पॉईंट कोणकोणते आहेत देर आर टू सेपरेट सेट ऑफ फंक्शन व्ह्यू डिस्प्ले फंक्शन अँड प्रिंट प्लॉट फंक्शन जसं मी सांगितलं की दोन फंक्शन आहेत व्ह्यू डिस्प्ले फंक्शन आणि प्रिंट प्लॉन्ट फंक्श प्रिंट प्लॉन फंक्शन द व्ह्यू डिस्प्ले फंक्शन अलोज यू टू डिस्प्ले डिफरंट व्ह्यूज ऑफ ड्रॉइंग म्हणजे वेगवेगळे हां डिफरंट व्ह्यूज ऑफ ड्रॉइंग काय असतं तर समजा तुम्ही या आता पा ऑटो कॅडमध्ये तुम्ही टू डी ड्रॉइंग तर करतातच परंतु तुम्हाला थ्री डी ड्रॉईंगसुद्धा ऑटो कॅडमध्ये होत असते ठीक आहे टू डायमेन्शनल ड्रॉईंगमध्ये आता मी हे जे घर काढतो आहे ते टू डायमेन्शनवालं ड्रॉइंग आहे परंतु समजा जर मी असा एक क्यूब काढला आणि याला तीन डायमेन्शनने डिफाईन केलं एकदम थ्री डी स्वरूपात थ्री डायमेन्शनल स्वरूपात दिलं तर ही ड्रॉईंगसुद्धा तुम्ही ऑटो कॅडमध्ये काढू शकतात तर ही जेव्हा ड्रॉईंग काढली आपण थ्री डी तर तिला वेगवेगळे जे व्ह्यूज असतात म्हणजे एखादा व्ह्यूवर इकडून पाहिल एखाद्या व्ह्यूवर वरून पाहिल एखादा व्यूवर ह्या साईडने पाहिल तर वेगवेगळ्या पद्धतीचे जे व्ह्यूज असतात तर ते तुम्हाला व्ह्यू डिस्प्ले फंक्शन अलो करतं वेगवेगळ्या साईड्सने पाहण्यासाठी दिस फंक्शन आर यूज व्हेरी क्वाईट often बिकॉज every टाईम यू नीड टू ड्रॉ समथिंग ऑर एडिट समथिंग म्हणजे तुम्हाला काहीतरी नवीन ड्रॉ करायचं आहे किंवा काहीतरी एडिट करायचं आहे यू नीड टू फोकस ऑन दॅट पोर्शन ऑफ द ड्रॉइंग त्या पोर्शनवर तुम्हाला फोकस करावं लागतं व्ह्यू डिस्प्ले फंक्शनचा वापर करून यू कॅन झूम इन अ स्पेसिफिक पोर्शन जसं मी तुम्हाला एक्सप्लेनच केलेलं आहे मी आधी एक्सप्लेन करून देतो मग त्याच्यानंतर रीड करतो म्हणजे रीड करण्याचा अर्थ की एखादा पॉईंट माझा सुटायला नको म्हणून द प्रिंट अँड प्लॉन फंक्शन काय करेल प्रिंट करेल नंतर यू कॅन प्रिंट सेम डिफरंट साईजने तुम्ही प्रिंट करू शकतात स्केल फॅक्टरचा वापर करून याच्यात काही महत्त्वाचं नाही फक्त हे दोन फंक्शन तुम्हाला विचारले जाऊ शकतात प्रि कोणकोणते फंक्शन आहेत जे डाटा आउटपुट मॉडूलमध्ये आहेत तर ते आहेत व्ह्यू डिस्प्ले फंक्शन आणि प्रिंट फ्लॉट फंक्शन पुढचं मॉड्यूल पाहूया डाटा स्टोरेज अँड मॅनेजमेंट स्टोरेज अँड मॅनेजमेंट मॉडूल एकदम इझी आहे आता समजा मी एखादी ड्रॉइंग ड्रॉ केली समजा मी एक ड्रॉईंग ड्रॉ केली एक पेजवर आता ही ड्रॉईंग ड्रॉ केल्यानंतर माझं काम झालेलं आहे आणि मला ही ड्रॉईंग जी आहे ती उद्या सबमिट करायची आहे माझ्या एका फ्रेंडला जो ही ड्रॉईंग पाहून ही ड्रॉईंग पाहून तो काय करेल त्याच्यावरून एखादं प्रोडक्ट डेव्हलप करेल तर ही ड्रॉईंग मला सेव्ह करायची आहे काय करायची आहे सेव्ह ती माझ्या पी सीमध्ये सेव्ह करण्यासाठी जे मॉडूल वापरलं जातं त्याला म्हटलं जातं And तुम्चे, तुम्चे डाटा स्टोरेज अँड मॅनेजमेंट तर पी सीमध्ये म्हणजे तुमचं आता तुमचं पर्सनल कॉम्प्युटर असेल तुम्हाला माहितीच आहे की कॉम्प्युटर काय करता हार्ड ड्राईव्हवर तुमचं जो हार्ड ड्राईव्ह जो असतो तो तुमचा डाटा सेव्ह करतं तर तुम्हाला तुम्ही जी ड्रॉईंग बनवलेली आहे ती सेव्ह करण्यासाठी हे मॉडेल वापरलं जातं किंवा आता मी काय मला जर ही ड्रॉईंग माझी जी ड्रॉईंग आहे मी जे कॅडवर काम केलेलं आहे ज्याच्यात ड्रॉईंग बनवलेली आहे ती जी फाईल आहे ती फाईल मला माझ्या मित्राला द्यायची आहे ठीक आहे माझ्या मित्राला द्यायची आहे तर मी काही कॉम्प्युटर पूर्ण घेऊन जाणार नाही त्याच्याकडे तर मी काय करेल त्याची एक सॉफ्ट कॉपी असेल त्याची सॉफ्ट कॉपी किंवा त्याचा एखादा त्याची जी फाईल जनरेट झाली असेल ऑटो कॅडने ऑटो कॅडने जी फाईल जनरेट झाली असेल त्या फक्त ती फाईलला पी डीमध्ये घेऊन माझ्या मित्राला देईल आणि तो काय करेल त्याच्या ज त्याच्या कॉम्प्युटरमध्ये कॅडचं जे सॉफ्टवेअर आहे त्या कॅडच्या सॉफ्टवेअरमध्ये तो काय करेल ते आ, डिस्प्ले करेल म्हणजे ते पाहिल तो तर ही जी फाईल आहे ही फाईल एका सीवरून दुसऱ्या पी सीवर सी जी जाते म्हणजे समजून घ्या की एका फाय माझी जी फाईल आहे ती ह्याच्या पी सुद्धा ओपन व्हायला पाहिजेल तर हे जे फंक्शन आहे ते फंक्शनसुद्धा डाटा स्टोरेज अँड मॅनेजमेंट हे करत असतं नंतर ही जी फाईलची टाईप आहे ती कोणत्या याच्यात सेव होते हा मेजर प्रश्न असतो तर त्याचा जो टाईप असतो तो असतो डी एक्स एफ फॉर्ममध्ये म्हणजे जी फाईल आहे ती कोणत्या टाईपमध्ये सेव्ह होते डाटा एक्सचेंज फॉर्मॅटमध्ये ती सेव्ह अस होत असते हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की जो कॅडची जी फाईल आहे ती कोणत्या याच्यात सेव्ह होते तर डी एक्स एफ फॉर्मॅटमध्ये किंवा तुम्हाला डी एक्स एफचा फुल फॉर्म विचारला जाऊ शकतो ओके पाहून घेऊया पॉईंट कोणकोणते आहेत द डाटा स्टोरेज अँड मॅनेजमेंट मॉडल अलाउज यू टू स्टोअर अँड मॅनेज ड्रॉइंग डाटा स्टोअर आणि मॅनेज करण्यासाठी वापरतो थ्रू द यूज ऑफ फंक्शन इन दिस मॉडेल यू कॅन स्टोअर ड्रॉईंग ॲज अ फाईल्स ऑन हार्ड डिस्क या फंक्शनचा वापर करून तुम्ही काय करता तुम्ही जो ड्रॉइंग ड्रॉ केलेली आहे तिला तुमच्या हार्ड डिस्कमध्ये स्टोअर करून ठेवतात यू कॅन मॅनेज ऑल द फाईल सर्व फाईल तुम्ही मॅनेज करू शकतात कॅड डाटा मॅनेजमेंट फंक्शन ऑल्सो लेट यू ट्रान्सलेट ड्रॉइंग क्रिएटेड बाय कॅड प्रोग्रॅम ट्रान्सफरसुद्धा करू शकतात ठीक आहे दिस फंक्शन कन्वर्ट ड्रॉइंग डाटा जेनेरिक फॉर्मेट कॅन बी रीड बाय कॅड प्रोग्राम म्हणजे दुसरा जो कॉम्प्युटर uh, आहे माझ्या मित्राचा तर त्या कॅड प्रोग्रामला तो रिडेबल पाजेल अशा फॉर्मॅटमध्ये तो कन्वर्ट करत असतो आणि तो फॉर्मॅट काय असतो डाटा एक्सचेंज फॉरमॅट चला आता पुढचं मॉडेल पाहूया सिस्टीम कंट्रोल सिस्टीम कंट्रोल आहे ते कसं वर्क होईल ते मी पाहूया मॉडेलमध्ये काय होईल तर सिस्टीम कंट्रोलमध्ये आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो की कॅड हे फक्त इज यूज करेल असं नाही इलेक्ट्रिकल इज यूज करेल फक्त असं नाही इलेक्ट्रॉनिक्सही यूज करेल असं नाही सिव्हिलही यू सिव्हिल यूज करेल असंच नाही तर हे सर्व जे ब्रांचेस आहेत इंजिनिअरिंगच्या ठीक आहे ते सर्व कॅड हे यूज करणार आहेत त्यांना कोणत्या ना कोणत्या पद्धतीने कॅड शिकावंच लागतं कॅड त्यांना आहेच इन्क्लूड म्हणजे मेकॅनिकलवाला काय करेल का पार्ट डिझाईन करेल इलेक्ट्रिकलवाला एखादं वायरिंगची सिस्टीम डिझाईन करेल इलेक्ट्रॉनिक्सवाला पी सी बी डिझाईन करेल सिव्हिलवाले काय करतील ते जे घरांची रचना असेल ती डिझाईन करतील घरांचं कन्स्ट्रक्शन वर्क असेल ले प्लेंथ वगैरे ते सर्व डिझाईन करतील सिव्हिलवाले तर कॅड काय कॅड यांना पण प्रोवाईड होतं यांना पण प्रोवाइड होईल यांना पण प्रोव्हाइड होईल आणि यांना पण प्रोवाईड होईल तर कॅडला प्रत्येकाचा यूज हा वेगवेगळा आहे यूज हा वेगवेगळा आहे तर प्रत्येक व्यक्तीच्या यूजनुसार जो वापर आहे त्याच्यानुसार कॅड हा डिझाईन कॅडचं जे पूर्ण एन्वायरमेंट आहे ते आपल्याला सेट करावं लागतं ठीक आहे तर त्याला म्हटलं जातं सिस्टीम कंट्रोल त्याच्यामध्ये काय होईल आता समजा त्याच्यामध्ये तुम्ही युनिटसुद्धा कंट्रोल करू शकतात समजा एखाद्याला ला लागते मेकॅनिकलवाल्याला एम एममध्ये पाहिजेल तर इलेक्ट्रॉनिक्सवाल्याला पाहिजेल मायक्रोमीटरमध्ये तर हे जे युनिट आहेत सुद्धा तुम्ही कॅडमध्ये सेट करू शकतात नंतर काहींना कमी ॲक्युरेसीचे प्रोडक्ट लागतील तर काहींना जास्त ॲक्युरेसीचे प्रोडक्ट लागतील नंतर स्टाईल डॅ तर काहींना काय वाटेल की मी जो कॅड यूज करतो आहे त्याचं जे बॅकग्राऊंड आहे ते रेड पाहिजे एकाला वाटेल की मी जे यूज करतो आहे ते पिंक पाहिजे तर हे सुद्धा तुम्ही या मॉडूलमध्ये करू शकतात म्हणजे तुम्ही काय करतायत एक प्रकारे कॅडचं जे पूर्ण सॉफ्टवेअर आहे त्याचं जे बॅकग्राऊंड आहे स्वतःला चांगलं वाटेल त्याच्यासाठी तुम्ही त्यांच्यामध्ये चेंजेस आणताहेत आणि हे जे चेंजेस असतात ते टेम्पररी बेसिसवर राहतात तुम्हाला परमनंट करायचे असतील तरी परमनंट करू शकतात तर ते टेम्पररी ते किंवा परमनंट दोघी बेसिसवर राहतात ठीक आहे म्हणजे हे सॉफ्टवेअर तुम्हाला दाखवत आहे की कि ते किती युजर फ्रेंडली आहे ओके तर हे झालं सिस्टीम कंट्रोल सिस्टीम कंट्रोलमध्ये सुद्धा कॅडबद्दल काही नाही हे पाच मॉडेल मी का डिस्कस केले तर पाच मॉडेल डिस्कस करायचं एकच रिझन आहे की तुम्हाला ॲडव्हांटेजेस अँड डिसॲडव्हान्तेजेस जर एम सी क्यूमध्ये आले तर ॲडव्हांटेजेस डिसएडव्हानेजेस तुम्हाला हे पाच मॉडेल सांगतील की हे माझे ॲडव्हान्टेजेस आहेत आणि हे डिसॲडव्हान्टेजेस आहेत याच्यावरून तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतील आणि तुम्ही कॅडवाला जर एम सी क्यू आला तर तो, तो इझिली टॅकल करू शकता तर आता जे आहे याचं इंटरफेस तो कसा असेल कॅडचा तर जो कॅडचा इंटरफेस आहे ठीक आहे जो ग्र कॅड आपल्यांना जेव्हा आपण सॉफ्टवेअर जे आहे ते कॉम्प्युटर ओपन केलं तर अशा पद्धतीने आपल्याला कॅड हे दिसत असतं याच्यामध्ये भरपूर बार आहे हे प हा एक बार आहे नंतर हा एक बार आहे मी त्याच्यानंतर हा एक बार आहे हे एक आहे नंतर हा व्हाईट पोर्शन म्हणजे काय त्याच्यानंतर ह्या गोष्टी काय आहेत त्याच्यानंतर हा पॉईंट काय हे पॉईंट काय ह्या सर्व गोष्टी तुम्हाला पाहाव्या लागतात इंट्रोडक्शनमध्ये तुम्हाला ज्याचे या पूर्ण पार्टमधले जे बेसिक फंक्शन आहेत बेसिक ज्या बेसिक बेसिक गोष्टी आहेत ते माहीत पाहिजे ही स्लाइड टाकण्याचं कारण का कारण की तुम्ही पा आ, हे पाहिलं पाहिजे की हे सगळे गोष्टी कशा पद्धतीने मॅनेज होतात तुम्हाला हा एम सी क्यू विचारला जाऊ शकतो जी यू आयचा फुलफॉर्म काय तर तो असतो ग्राफिकल यूजर इंटरफेस काय असतो ग्राफिकल यूजर इंटरफेस यूजर कोण आहेत जो कॅड यूज करतो ठीक आहे आता समजा मी जर कॅड यूज करत असेल तर तो माझ्यासाठी मी यूजर असेल तो आणि त्याचा एक इंटरफेस म्हणजे त्याला चालवण्यासाठी तुम्हाला समोर का कोणती स्क्रीन दिसेल तर तो हा जो इंटरफेस आहे तो तुम्हाला दिसेल अशा पद्धतीने कॅड हे सॉफ्टवेअर राहतं हां आता एक गोष्ट लक्षात ठेवा मी आता पुढच्या ज्या स्लाईड्स दाखवणार आहेत त्याच्यामध्ये छोटे छोटे फंक्शन दाखवलेले आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक एक एक, -एक असं बटन आहे बटन तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल एम सी क्यू सॉल्व करताना मी आता इथं बटनबद्दल तुम्हाल जा तुम्हाला जास्त डिस्कस करणार नाही परंतु मी जेव्हा एम सी क्यू सॉल्व करेल तेव्हा तुम्हाला प्रत्येक बटनचं फंक्शन सांगेल म्हणजे तुम्ही तिथून क्लॅरिटी घेऊन इथं पाहू शकतात ही पी डी एफ मी टेलिग्राम ग्रुपला टाकूनच देतो बट तुम्ही फक्त आता बटन पाहा की कोणकोणते बटन कशा पद्धतीने आहेत आता एक क्विक ॲसेस टूलबार आहे तिथं काय कर आहे क्विक ॲसेस टूलबार तर क्विक ॲसेस म्हणजे लवकरात लवकर ॲसेस करण्यासाठी एक टूलबार आहे त्याच्यात हे पहा हा जो आहे तो क्विक ॲसेस टूलबार आहे हा जो त्याच्यामध्ये कोणकोणते आहेत तुम्ही पेंट पाहिलं आहे पेंटमध्ये आता हा जो आहे हे पहा हा जो आहे तो न्यू शीटसाठी क्यू नू म्हणतात त्याला नंतर हा जो आहे फोल्डर ओपन दिसते तर हा काय ओपन फोल्डर म्हणजे एखादी फाईल ओपन करण्यासाठी ठीक आहे ही जी डिस्क दिसते ती डिस्कमध्ये काय करतो आपण काहीतरी वस्तू सेव्ह करतो म्हणून हे सेव्हचं बटन आहे किंवा हे प्रिंटर दिसते तुम्हाला काय प्रिंट करण्यासाठी नंतर हे मागे जा म्हणजे तुम्ही एक स्टेप आलेले आहेत ती स्टेप मागे जा त्याला म्हटलं जातं अंडू ठीक आहे आणि अंडू केल्यानंतर तुम्हाला वाटतं अरे मी तर पुढे जायला पाहिजे होतं तर त्याला म्हटलं जातं रेडू तर हा जो बार आहे तो क्विक ॲसेस टूल बार आहे इथं मी तुम्हाला सांगून दिलं क्विक ॲसेसचाच अर्थ होतो की तुम्हाला ह्या गोष्टी ना मेनूमध्ये सुद्धा भेटतात फाईल मेनूमध्ये सुद्धा भेटतात परंतु हे वरतीच असतात तो वरती म्हणजे तुम्ही जनरली लवकर लवकर ह्या गोष्टी कवर म्हणजे लवकर लवकर तुम्हाला ॲसेस व्हायला पाहिजे पा कुठं हा क्वीस क्वीक ॲसेस टूलबार हा पा कॉर्नरला आहे हा पा क्विक ॲसेस टूलबार हा जो आहे तो क्विक ॲसेस टूलबार आहे पुढे जाऊया रिबन जनरलमध्ये रिबन म्हणजे फक्त तुम्ही ऑटो मध्ये यूज करणार आहेत असं नाही रिबन हा जो वर्ड आहे तो काय होईल तो सर्व तुम्ही वर्ड पाहिलं असेल तुम्ही वर्ड पाहिल्यानंतर पॉवर पॉईंट पाहिलं असेल एक्सेल पाहिलं असेल तर व जो वरचा पूर्ण बार असतो त्याच्यात काय असतं त्यांनी तुम्हाला ज्या ज्या गोष्टी लागत आहेत त्या सर्व गोष्टी कंपाईल करून देतात कंपाईल केल्यामुळे काय होईल आता हे इथं मी हेच पहा याच्यामध्ये हा जो आहे तो एक बार आहे ठीक आहे हा बाहेरही निघू शकतो हा जो आहे तो दुसरा बार आहे हा सुद्धा बाहेर निघू शकतो हा आहे तिसरा चौथा असे हे बार आहेत नंतर ही जी लाईन आहे ती वेगळी होऊ शकते परंतु काय होईल समजा तुमची एवढी स्क्रीन आहे एवढ्या स्क्रीनमध्ये सगळ्या गोष्टी तुम्ही अशा कुठेही मॅनेज करून ठेवल्या तर तुमचा जो ड्रॉईंग एरिया आहे तो कमी होऊन जाईल तुम्हाला ड्रॉइंग करायला प्रॉब्लेम होईल तर रिबन काय करेल या सर्व गोष्टींना एका ठिकाणी कस्टमाइज करेल आता तुम्ही कस्टमाइज सुद्धा करू शकता तुम्हाला वाटते की हा बार मला इकडं पाहिजे तर तुम्ही हलवू शकतात हा इकडं पाहिजे तर तुम्ही हलवू शकतात ठीक आहे तर हा पूर्ण जे आहे तो रिबन आहे आता बा ह्या फिगरमध्ये रिबन तुमची वरती आहे तर तुम्हाला एवढा जो पार्ट आहे तो ड्रॉईंगसाठी मोकळा झाला ह्याच रिबनला तुम्ही हुबंसुद्धा अरेंज करू शकतात दोन मिनटं जास्तच कचरा झाला इथं तर हा जो ही जी रिबन आहे तुमची या रिबनला तुम्ही उभ्या पद्धतीने सुद्धा अरेंज करू शकतात रिबनने काय केलं सगळे जे बार्स होते त्यांना कंपाईल करून टाकलेलं आहे तर ही झाली तुमची रिबन नंतर मेनू बार मेनू बार कसं ओपन होतो हे बा इथं इथं जे हे बटन आहे या बटनला जेव्हा तुम्ही क्लिक करता तेव्हा मेनू बार ओपन होतो मेनू बारमध्ये काय काय आहे न्यू हे बा क्विक ॲसेसमध्ये सुद्धा होता ओपन डिशबद्दल बोललो तर सेव सेव ॲज समजा तुम्हाला एखादी फाईल असेल ती दुसऱ्या नावाने सेव करायची असेल तर सेव ॲज वापरा इम्पोर्ट काहीतरी इम्पोर्ट करायचं असेल एक्सपोर्ट हे ॲडव्हान्स फंक्शन आहेत सोपे आहेत काही एवढं त्याच्यात रॉकेट सायन्स नाही प्रिंट करण्यासाठी पब्लिश करण्यासाठी नंतर क्लोज करण्यासाठी ड्रॉइंग क्लोज करण्यासाठी हे सर्व कशात आहेत मेनू मेनू बारमध्ये आहेत मेनू ब्राउझर कशाला तिथं मेनू बार आहे तो ठीक आहे नंतर वर्कस्पेस याचा डिस्कशन मी तुम्हाला एम सी क्यूमध्ये करेल सोपंही काही एवढी मोठी गोष्ट नाही आता ह्या फिगरचा एक स्क्रीनशॉट आहे जो तुम्हाला मी तुम्हाला डिस्कसच केलेला आहे या सर्व गोष्टी तुम्हाला ओळखायला विचारले जाऊ शकतात ठीक आहे तर आपण पाहूया कोणकोणत्या गोष्टी आहेत याच्यात मध्ये या सगळ्या गोष्टी माहीत पाहिजे असं नसतं फक्त मी तुम्हाला एक बेसिक इन्फॉर्मेशन देतो म्हणजे तुम्ही टॅकल करू शकतात काही गोष्टी काही एम सी क्यू ओके तरच आता पाहूया की जो आहे ड्रॉ टूलबार हां याला झूम करून पाहतो हे बघा याच्या ड्रॉ टूलबारमध्ये तुम्हाला सांगितलं आहे की आपण जे मॉडेल पाहिले होते त्याच्यात ड्रॉ म्हणजे काहीतरी तुम्ही ड्रॉइंग करत आहात हे बघा लाईन ड्रॉ करण्यासाठी कव ड्रॉ करण्यासाठी ह्या अशा फिगर ड्रॉ करण्यासाठी सर्कल कव या सर्व गोष्टी ड्रॉ करण्यासाठी तुम्ही कोणता टूलबार वापरतात तर ड्रॉ टूलबार वापरतात ठीक आहे नंतर आता हा पा एक आहे व्ह्यू टूलबार तर मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही कोणत्याही अँगलने थ्री डी ड्रॉईंग पाहू शकतात तर व्ह्यू टूलबारचा वापर करून तुम्ही वेगवेगळ्या अँगलने तो व्ह्यूज पाहू शकतात म्हणजे तुमची ड्रॉईंग कोणत्या साईड कोणत्याही साईडने आता समजा हा ही एक लाईन आहे ही एक लाईन आहे आणि तुम्ही इकडनं पाहतात म्हणून ती लाईन दिसते परंतु जर तुम्ही इकडनं पाहिलं तर तो एक डॉट दिसेल तर हे जे व्ह्यूज आहेत ते चेंज करण्यासाठी ह्या टूलबारचा वापर होतो बाकी जे टूलबार आहेत ते मी तुम्हाला एम सी क्यूमध्ये डिस्कस करेलच ओके नंतर नंतरचा आहे एक महत्त्वाचा टूलबार तो आहे मॉडिफाय टूलबार तो काय का आहे मॉडिफाय तुमचं जे ड्रॉईंग आहे त्याला इरेज करण्यासाठी मी तुम्हाला जर सांगितलं होतं नंतर आता समजा मी असा एक ड्रॉईंग बनवली अरे ही जर मी एक ड्रॉईंग बनवली आहे तिला काय करायचं तुम्हाला इकडूनसुद्धा सेम पॅटर्न पाहिजेल तर हे तुम्ही बटन वापरू शकता त्याच्याबद्दल डिस्कस करतोच मी त्याच्यानंतर म्हणजे तुम्हाला तुमच्या ड्रॉईंगमध्ये मॉडिफिकेशन करायचं असेल तर ते मॉडिफाईड टूलबारमध्ये येईल हा नंतर पुढचं आहे डायमेन्शन टूलबार डायमेन्शन टूलबार काय करेल आता ही जी लाईन दिलेली आहे तिला जर तुम्ही डायमेन्शन तुम तिचं लेंथ किती आहे ते पाहायचं असेल किंवा सर्कल किंवा कव याची रेडियस सगळं ज्या गोष्टी आहेत त्याचा डायमीटर शोधायचा असेल किंवा डायमीटरला डायमेन्शनिंग करायची असेल रेडियसला डायमेन्शनिंग करायची असेल तर डायमेन्शन टूलबारचा वापर तुम्ही करू शकता ओके नंतर ही आहे कमांड लाईन ही कमांड लाईन आहे कधी कधी गायब होऊन जाते तर तिची एक प्रोसेजर आहे ते सांगतो मी तुम्हाला स्टेटस टूलबार आहे की स्टेटस काय आहे म्हणजे तुम्ही कोणतं ग्रीड व्ह्यू ऑर्थोक्रॉलिक पोलर व्ह्यू ओ एस याच्याबद्दल मी सांगतो ओ एस एन ए पीबद्दल नंतर डक मॉडल हे सर्व जे आहेत ते स्टेटस बार आहे पुढे आपण पाहूया की कान कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत हां स्टाईलस टूल स्टाईल बार म्हणजे तुम्ही जो टेक्स लिहित आहात तो टेक्स लिहिल्यानंतर त्याची स्टाईल जर चेंज करायची असेल समजा मी ए असा लिहिला आणि एका स्टाईलमध्ये ए असा असेल ठीक आहे आणि मला ही स्टाईल आवडत असेल तर ती तिथून तुम्ही चेंज करू शकतात नंतर महत्त्वाचं काय आहे नंतर हे थ्री डी मॉडेलिंगचा एक आहे हा पहा थ्री डी मॉडेलिंगसाठी हा टूलबार वापर वापर होतो ओके मूव करण्यासाठी झूम करण्यासाठी हे सर्व फंक्शन याच्यामध्ये दिलेले आहेत मी तुम्हाला इथे एक्सप्लेन केलं ना बाकीच्या गोष्टी सगळ्या तुम्ही विसरून जाणार एम सी क्यूमध्ये पर्टिक्युलर गोष्टींवरच एम सी क्यू येतो आणि जो रिपीट होतो त्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवा लागतील पहा आता हा एक ड्रॉ टूलबार आहे नंतर हा डायमेन्शन आहे मॉडिफाय आहे मॉडिफाय टू आहे नंतर लेअर्स टूलबार आहे महत्त्वाचा टूलबार आहे नंतर व्हिज्युअल स्टाईल्स आहे ठीक आहे टेक्ससाठी एक आहे आणि ड्रॉ ऑर्डर आहे तर आता शिकताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात पाहिजेल की काही शॉर्टकट्स असतात जे तुम्हाला एम सी क्यूमध्ये डायरेक्ट विचारले जातात की ह्याच्यासाठी कोणतं शॉर्टकट वापरतील तर त्याबद्दल आपण डिस्कस करूया पहिलं आहे कंट्रोल झेड सर्वांनी ऐकलेलं आहे, आहे कंट्रोल झेड म्हणजे अंडूसाठी असतं कंट्रोल सी म्हणजे कॉपी करण्यासाठी ठीक आहे महत्त्वाचेच ग्यू आहे आपण ग्रीड ऑन ऑर्थो ऑन हे काही गरज नाही हां चला ग्रीड ऑन आहे ग्रीड ऑन फक्त कंट्रोल जी म्हणजे ग्रीड ऑन आहे ऑर्थोग्राफिक व्ह्यूजसाठी कंट्रोल यल असेल ठीक आहे ओपन कमांडसाठी कंट्रोल ओ आहे कंट्रोल यस म्हणजे सेव्ह सेव्ह करण्यासाठी तुमचं ड्रॉइंग सेव्ह करण्यासाठी नंतर रेडूसाठी कंट्रोल वाय आहे नंतर हे जे आहेत याच्यापैकी तुम्हाला कधी कधी ना विचारले जातात परंतु आजपर्यंत मी एम सी क्यू इतके पाहिले नाहीत की जे डायरेक्ट आहेत एखाद दोन अपवादात्मक एक्झाम असतात ज्याच्यात हे सुद्धा विचारले जातात तुम्हाला विचारला जाईल तो कॅडमधले जे बेसिक प्रश्न असतील टोटल पन्नास ते साठ प्रश्न येतात जे परत परत विचारले जातात ते घेऊया आपण तर आता अशा पद्धतीने तुम्हाला कॅडबद्दल कम क कम, कम, कम्प्लीट झालेलं आहे हे जे तुम्ही शॉर्टकट मी दिलेले आहेत त्याची पी डी एफ मी टेलिग्रामला टाकतो तिथून तुम्ही पाहून घ्या आणि एकदा वाचून घ्या म्हणजे काहीच राहणार नाही कॅडबद्दल तर इंट्रोडक्शन ऑफ कॅड तर एवढाच पार्ट जो आहे तो इंट्रोडक्शन ऑफ कॅडचा आहे त्याच्यात दोन तीन अशा गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला फुल फॉर्म विचारले जातात आणि जनरली फुल फॉर्मवरचा प्रश्न हा जास्त विचारला जातो तर आपण ते एम सी क्यूच्या सेशनमध्ये पाहूया सी कीचं सेशन मी आज संध्याकाळी नाही तर उद्या टाकेल ठीक आहे तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुमचा प्रतिसाद अत्यंत चांगला आहे आणि तुम्ही जे कमेंट करता मधूनच मला प्रेरणा भेटते की दररोज आपण जो आपला सेशन आहे तो दररोज घ्यावा ठीक आहे तर परंतु काही रिझन्स असतात त्याच्यामुळे मी दररोज घेऊ शकत नाही परंतु मी माझ्या पद्धतीने सिलेबस कम्प्लिशनचा प्रयत्न करेल इंट्रोडक्शन ऑफ कॅड तुम्ही गु यूट्यूबवर सर्च करून घ्या कुठंच अशा पद्धतीने लेक्चर भेटणार नाही तुम्ही एकदा लेक्चर पाहा आणि त्याच्यानंतर मला सांगा की लेक्चर पाहिल्यानंतर की कंप्लीट आहे तुम्ही याचे एम सी क्यू टाका तर आपण टेलिग्रामवर टाकून देऊ ओके धन्यवाद